अक्षय किती वाट बघायला होतोस रे. आय मिस यू, आय रिअली मिस यू. राम राम गुरुजी. राम राम. राम राम. कसं काय बाबा, सगळं ठीक आहे ना तुझं? भाईजी, बहिणी साहेबांना म्हणावं सगळं आटपून घ्या लवकर, मला परत पुढच्या अपॉइंटमेंट्स आहेत. म्हणालेजी काही नाही, तरी बरं, हाताशी वाहन आहे म्हणून ठीक आहे. नमस्कार. या. काय गुरुजी, आज अगदी राईट टाइम. काय करणार, अहो काळाबरोबर चालावं लागतं. तरी बर, हाताशी वाहन आहे. बर, बहिणींची तयारी झाली आहे ना सगळी? हो तर. अहो सकाळपासून तिची धावपळ चालू आहे. जानकी, गुरुजी आलेत का? आले आले. काय गुरुजी, एकदम बिझी? त्याचं काही विचारू नका यजमान. आता तुमच्या इथूनची पूजा आटोपली की बरोबर 8 पेन्शांचा सत्यनारायण, बर 9 कुलकर्ण्यांचा सत्यनारायण, आणि बरोबर 10 ओकांकडे भरणी आहे. आणि जोगळेकरांच्या मुहूर्तालाही जायचं असेल. अगदी बरोबर बोलला. पण बर का, जीव अगदी भंडावून गेलाय बघा. तरी बर, हाताशी वाहन आहे. नमस्कार गुरुजी. नमस्कार वहिनी. नमस्कार. पर सगळी पूजेची तयारी झाली आहे ना? हो, बायका सुद्धा जमल्यात सगळ्या. हे बघ, पुन्हा एकदा नीट विचार कर. कसला? अगं, एखादं कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं तर आम्ही 10 विचार करतो, आणि इथं तर तुम्ही 7 कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करायला निघालात, आणि तेही एकतर्फी. चला, मला नाही आवडत असली थट्टा. गुरुजी मी चालते, तुमचं झालं की तुम्ही या. हा, बायका वाट बघताय. गुड मॉर्निंग डॅडी. नमस्ते गुरुजी. नमस्कार. मग काय म्हणतायत आजच्या आघाडीच्या सुप्रसिद्ध नर्तिका अंजली मनोरकर? काय गुरुजी, तुम्ही पण थट्टा करायला लागलात माझी. थट्टा कसली त्या? आहातच तुम्ही स्टार. काय अहो, उगीच नाही तुमचे सगळे शो हाऊसफुल होत. बाकी काही म्हणा, तुझा नाच मला फार आवडतो. बघितलाय तुम्ही? हो. मग थँक्यू. बर, कालचा शो कसा काय झाला? छान झाला. किती वाजता आलीस तू रात्री? खूप उशीर झाला पण डॅडी, 2 अगं मग उठवायचं नाही का मला? कशा त्रास द्यायचा उगीच? मला सांग, प्रेक्षकांना शो आवडला का? आवडला? अहो प्रेक्षक तर पडदाच पडू देत नव्हते. ढोलकी आता इतका खुश आहे तो युरोपचा दौरा आखायचा म्हणतोय. ढोलकिया? अच्छा, तुझ्या शोचा कॉन्ट्रॅक्टर. अगं मग जा ना. जा ना काय डॅड, तुम्हाला माहितीये ना अक्षय 4 अमेरिकेत राहून इथे परत येतोय म्हणून. इकडे आल्यावर जर त्याला मी समोर दिसलं नाही ना, तर साहेबांचा पारा असाच चढेल.
क्या बात है, असा धाक हवा बायकोला नवऱ्याचा काय गुरुजी? लाखातला बोलला त्याजमान। बर मी चलतो। अंजू तूही चल माझ्या बरोबर। अग वट सावित्रीची पूजा कशी असते ती बघ तरी। काय गुरुजी, पूजेला सुरुवात करायची ना? हो करूया ना, पण काय आशा ताई, आज अगदी मुक्याचं व्रत घेतलेलं दिसतंय। मुक्याचं व्रत? अहो भटजी, काय तरी तुमचं हे बोलणं, अहो आता असली व्रत करायचं माझं वय काय? एखादं गाणं तरी म्हणा। खरंच म्हणा ना एखादं गाणं। तुमच्या उरणगावची गाणी किती छान असतात। अहो माझी 20 वर्षापूर्वीची खेडवळ गाणी, या शहरातल्या बायकांना कशी आवडणार? नाही तुम्ही म्हणाच एखादं गाणं। खरंच छान पैकी म्हणा। हे ग काय अंजू, गाणं अर्धवट सोडून का आलीस? कंटाळा आला ग मला। येईल तर काय, तुम्हा मुलीला सगळ्या गोष्टीचा कंटाळा, पूजेचा कंटाळा म्हणे। माझी किती पंचायत झाली ठाऊक आहे तुला? सगळ्या बायकांनी 100 प्रश्न विचारून भंडावून सोडलं मला। बाकी जानकी, तू आणि तुझ्या त्या बायका रेड सोललेले मटार कसले खाता? खायचे तर सोलून खा, आणि ऊट सूट आम्हा बायकांना नाव कसली ठेवता हो? अंजू मध्येच का गाणं सोडून आली याचं आश्चर्य वाटतंय तुम्हाला? साहजिक आहे, तुम्ही बायका 7 जन्माच्या आणा भाका घेत होता त्या वानदारी फाटक गुरुजीच्या साक्षीनं, तेव्हा तिलाही आपल्या नवऱ्याची I mean भावी नवऱ्याची आठवण येणं साहजिक आहे। काय बेटा, कम ऑन डॅडी। पण मम्मा I'm sorry, तेवढं बाकी चांगलं जमतं हा तुला? I'm really sorry। बाकी अंजू, तुझा अक्षय खरंच ग्रेट हा, मानलं त्याला। अमेरिकेत जाऊन क्रिमिनल सायकोलॉजी मध्ये डॉक्टरेट मिळवली, एवढ्या लहान वयात एवढी मोठी अचीवमेंट, खरंच ग्रेट हा। मग चॉईस कोणाचा आहे? ऑफकोर्स तुझा। येणार आहे कधी? उद्या। अंजू डॅडी, अंजू गेले कुठे सगळे? गुरखा अंजू एअरपोर्टलाही नाही, इथेही नाही। अरे
थँक्यू। तसे तो छाग आहे यार, की गल करी असे ए कान कर इकडे अक्षर एका काय उजळलेस रे खरच अरे पण एक्सक्यूज मी यस वेलकम वेलकम होम डॉक्टर थँक्यू मी प्रधान इन्स्पेक्टर प्रधान हॅलो आपला पत्रव्यवहार झालाच आहे डॉक्टर आपल्यासारख्या निष्णात सायकियाट्रिस्टनं आमच्यासाठी काम करायचं कबूल केलं याचा अभिमान वाटतो इट्स माय प्लेजर गुन्हा तपासणीच्या कामी आपली फार मदत होईल आम्हाला शो शो व्हाय नॉट प्लीज जॉईन अस नो थँक्स मी जरा घाईत आहे आपण उद्या भेटूच ओके ओके सी यू बाय थँक्यू अरे पण अंजू कुठे आहे कुणीतरी सांगाल का मला अंजलीला भेटायचं तुला हो एक पार्टी दिली पाहिजे यस ओके दिली 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 ऍग्री आता सांगा मला बच्चा काय चाललंय काय तुमचं अरे ती आहे कुठे अरे काय अंजू अंजू ए असं काय बघतोयस तुला तुझा हा चेहरा बघायला आतुर झालो होतो तुझे हे डोळे हे ओठ अंजू अंजू 4 वर्ष तुझ्याशिवाय मी कशी काढल्यात माझी मलाच ठाऊक ग खरं सांगू अक्षय मला सुद्धा हा विरोध फार असह्य व्हायचा पण आता मात्र मी तुला कुठेही जाऊ देणार नाही अक्षू माझ्यापासून एक क्षण ही दूर होता का म्हणे अंजू तू अक्षू माझं एक ऐकशील प्लीज बोला राणी सरकार नुसता हुकुम करा अच्छा मग इथे बस बघू तू अग पण थांब नको करूस ती पूजा अंजू 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 अगं काय झालं अंजू अंजू असं काय करतेस आतापर्यंत आपण घेतलेल्या वेगवेगळ्या टेस्ट आणि त्याहूनही तिचं बोलणं जर तपासून पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट आहे की अंजूच्या आजच्या आयुष्याशी या घटनांचा काही एक संबंध नाहीये आतापर्यंत बऱ्याच केसेस हाताखालून गेल्या पण हे काहीतरी विलक्षण आहे माणसाच्या बुद्धीपलीकडचं आहे सर सर तुम्ही बोलताय हे सर परदेशात सुद्धा तुमच्या तर्कशुद्ध विचारांबद्दल मोठ्या अभिमानानं बोलायचो आम्ही आणि तुम्हीच जर असं बोललात तर मग येस मे बॉय आपण जे काही प्रेडिक्ट करू शकतो ते या जगात असलेलं माणसाच्या जन्माआधीची वाट आणि मरणानंतरचा प्रवास याविषयी कोण आणि कधी सांगणार म्हणजे सर अंजूचं दुखणं कधीच छेछे अरे मी तसं कुठे म्हटलंय पण अंजूच्या मनामध्ये काही घटना काही प्रसंग काही व्यक्ती या खोलवर जाऊन बसलेल्या आहेत तसं काही निश्चित सांगता येणार नाही पण या घटनांचं एक डबकं तिच्या मनाच्या तळाशी खोलवर साचून बसलंय हे डबकं आपण फोडलं पाहिजे पाणी वाहतं केलं पाहिजे पण सर हे जमणार कसं वेल मेडिटेशन औषधं शॉक ट्रीटमेंट कोणताही पर्याय बाकी ठेवायचा नाही आपण सर पण हे जमलं नाही तर अशा तऱ्हेच्या आजाराच्या पुढच्या पायऱ्या तू जाणतोस हे काय झालं हो सर हे काय झालं माझ्या अंजूला अरे अक्षय तूच जर असा ठासळलास तर अंजूला कोणाचा आधार शोधायचा ओह गॉड आणि एक लक्षात ठेव तू एक डॉक्टर आहेस आणि डॉक्टरने कधीही आशा सोडायची नसते बी ब्रेव माय सन बी ब्रेव आय नो दॅट आय एम सॉरी सर एक्स्ट्रीमली सॉरी मे आय कम इन सर
हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम. महाराष्ट्राच्या लाडक्या नृत्यांगने तुझं स्वागत असो. प्लीज चेष्टा करू नका तुम्ही. अक्षय बघितलंस, अंजूच्या नुसत्या येण्यानं देखील माझ्या बोलण्यामध्ये कशी झकास. काय सर, इथं टेन्शन्सनी माझा जीव चालला. मी तुम्हाला चेष्टा सुचतेय. सांगा ना प्लीज मला काय झालंय ते. ओके ओके बाबा, पण जरा बसशील की नाही. बस. अंजू, तुम्ही कलाकार लोक स्वतःचं यंत्र करून टाकता. सारखे तेच ते कार्यक्रम दौरे, ते काय नाही. आता सगळं एकदम कॅन्सल. 2 महिने झकासपैकी विश्रांती घ्यायची. आपण सर ते कसं शक्य आहे. त्या एजंटनी तर माझा युरोपचा दौरा आखलाय. नो नो नो, नथिंग डुईंग. बाकी सगळं मी अक्षयला समजावून सांगितलंय. ही विल टेक केअर ऑफ इट, डोंट वरी. ओके सर. चलतो सर. थँक यू. अरे हो, आम्हाला लग्नाला बोलवायला विसरू नका. अक्षय तर चल लवकर इथून, नाही तर सरांना अजून एखादी फिरकी सुचायची. ओके सर, थँक्स. सी यू सर, बाय. अक्षय, तुझ्या टिप्पणी सरांची सॉलिड गंमत वाटते रे मला. का काय झालं बघ ना. मी त्यांना इतक्या सिरियसली विचारत होते की मला अशी स्वप्न का पडतात म्हणून. वेल, पण त्याचं कारण सांगायचं सोडून ते भलभलत्या विषयांवर बोलत राहिले. अगं, त्यांची ती सवयच आहे. अच्छा, बरं का, मागे एकदा वर्गात हनीमूनला कुठं जायचं या विषयावर लेक्चर द्यायला सुरुवात केली सुहारीने, आणि तास संपला तेव्हा ते चक्क त्यांच्या मूळ गावी कोकणात जाऊन पोहोचले होते. अंजू, माझ्यावर विश्वास आहे ना तुझा? सांगायची गरज आहे का? मग सगळं माझ्यावर सोड. ओके ओके, चलो. अंजू, तू ना मला पुढे त्या कोपऱ्यावर सोड. नाही सोडत, जा. अरे, मग आपण चाललोय कुठे? ठीक आहे. उतरू इथे. उतर ना. अंजू 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 थांब. अंजू अंजू अंजू, अमेरिकेत असताना ना मला काय, मला तुझी खूप खूप आठवण यायची. खरंच? दिवस सुरू व्हायचा तुझ्या फोटोचं दर्शन घेऊन, आणि संपायचा तुझ्या आठवणी. आठवणी कसल्या सांगू? चल ना, मला जरा काम आहे. कुठे? इथे जवळच काम आहे. चल ना, मी पण येते तुझ्या बरोबर. तुला लिफ्ट देते. नको, प्लीज. का? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी अंजू. अरे पण हे बघ, हे बघ, तुला हवं तर संध्याकाळी मी घरी येतो. नो, नक्की. प्रॉमिस प्रॉमिस, इट्स माय वर्ड. ओके, ठीक आहे, चलो. अरे पण मी खरंच सांगते, मी येते ना तुझ्या बरोबर, मला आवडेल. तुला काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम काही नाही. असं तुला कुठे जायचं की? अगं, मला इथे जवळच जायचं. अंजू, मी लिफ्ट देते. अगं नको. ठीक आहे, रागवलीस. बघ, अजून विचार कर. नाही, गो सेफली. आज असं काय बघतोस तू? नथिंग अंजू, रिअली नथिंग. हे बघ, सांभाळून जा. बाय, गो सेफली. बाय. ओके. हॅलो मार्था. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग डिअर. डॅडी आहेत? हाय. पण डिस्टर्ब करायला नव्हतं सांगितलं. ओ वेल, तेवढंच कुणीतरी महत्वाचं असेल. डॉक्टर अक्षय. अक्षय? दॅट इज ओके. बट मॅडम, इट्स ओके डिअर. Thank you.
पण हे जे काही चाललंय ना जानकी, ते माणसाच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. तिथं तुझे माझे अक्षयचे सगळ्यांचे हात तुभळे आहेत का? असं तर नसेल. जाणता अजाणता अनेक वेळा मी तुझ्या देवाधर्माची थट्टा केली, त्याच तर हे प्रायचित नसेल ना? तसं असेल तर जानकी मला घेऊन चल तुझ्या देवाकडं, मी त्याला विचारीन की अरे माझ्या अपराधाची सजा मला दे, माझ्या अश्राप कोकणाला का झेलतोस? तिने तुझा काय अपराध केलाय? डॅडी, हे सगळं डॉक्टरांच्या बुद्धी पलीकडचं आहे. याचा शेवट शेवट काहीही असो, मी त्याला सामोरे जाईन. एकूण असं त्रांगणाय तर तुमच्या शोचं ढोलकियाजी. सू कहू शेठ जी, एकदम फसून गेला मी. नमस्ते जी, बैठिए ना प्लीज. आपको देखा तो तसल्ली हो गई, नहीं तो एक पाय कबर मधी ठेवून आला होता मी. असं काय बोलता ढोलकिया जी? अक्षय बाबू मिले थे, बोले सो कैंसल कर दो, मैं तो मर गया ना. हाँ, लेकिन प्लीज माझा विचार करा तुम्ही, माझी तब्येत अजिबात ठीक नहीं है. ढोलकिया जी, तुम शो फाइनल करो. आहो पण दाडी, एक मिनट. अरे तुम्हारा काम हो गया ना? जी सेठ जी, तो फिर दौड़ो. थैंक यू सेठ जी, थैंक यू मैडम जी. आओ पण दाडी मी. मनात थोर शिरला बाई, माझ्या मनात थोर शिरला बाई, माझ्या मनात थोर शिरला बाई, माझ्या मनात थोर शिरला. साक्ष आहे, साक्ष आहे, साक्ष आहे, साक्ष आहे, साक्ष आहे. पुनवेचा तांदो हरला, बाई माझ्या मनात चोर शिरला, बाई माझ्या मनात चोर शिरला. साक्ष आहे पुनवेचा तांद भरला, तांद भरला, बाई माझ्या मनात चोर शिरला, बाई माझ्या मनात चोर शिरला. माझी लज्जा फिरून हो वाढते गाणे गुण है, माझी लज्जा फिरून हो हो वाढते गाणे गुण हो हो. आता त्याला, आता त्याला, आता त्याला अडवाया कोण उरला, कोण उरला, बाई माझ्या मनात चोर शिरला, बाई माझ्या
बाई माझ्या मनात चोर शिरला चल निघू मी अगं एवढी कामं पडली आहेत अगं हे काय वेड्यासारखं काय झालंय ते सांग ना मला तू सांगितलं नाहीस तर कसं कळणार मला सांग बघू सांग मला सोडून जाऊ नकोस रे तू मला खूप भीती वाटते मला खरंच खूप भीती वाटते अक्षु मला जवळ घे अंजू मला खूप जवळ घे अंजू अगं असं काय करतेस हे काय वेड्यासारखं अंजू माझ्यावर विश्वास आहे ना तुझा चल बघू चल कसलीही काळजी करू नको समजू सगळं व्यवस्थित होईल चल ये इथे अंजू अंजू हे काय वेड्यासारखं बस बघू इथे पुढं पुढं अक्षय समोरचा अंधार ना क्षितिज ना त्याच्या पलीकडून कुणीतरी मला केविलवाणी आवाजात हाका मारताय अंजू माझं मन परपटत तिकडे नेत आहे पण मला नाही जायचं रे अक्षु नाही मला नाही जायचं खूप स्वप्न आहेत माझी आपल्या लग्नाची आपल्या संसाराची ती सगळी इकडे सोडून मला नाही जायचं रे अक्षु अंजू अक्षु अक्षु तुम्हाला जाऊ देऊ नकोस नाही जाऊ देणार ना रे नाही अंजू काळाला तरी जखडून ते अक्षु मला नाही जायचं रे तिकडे मला खरंच नाही जायचं खरंच नाही अंजू मी तुला सोडून कसा जाईन ग अंजू माझ्यावर विश्वास ठेव मी तुझाच आहे कसं समजावं तुला अंजू अंजू या क्षणापासून तू माझी पत्नी झाली आहेस आता मृत्यू सुद्धा आपल्याला वेगळं करू शकणार नाही वेगळं करू शकणार नाही अंजू हे ग काय अंजू अशी एकटी काय बसलीस आज जेवली ही नाहीस हे एवढं खा नको आणि दूध पी नको ना मामा प्लीज प्लीज तुझे डॅडी ही किती काळजी करत होते त्यांच्या शब्दाखातर तरी खा राजा घे अग घे ग घे ना घे असं एकटं एकलकोंड्यासारखं बसून ये बेटा थोड्या वेळ खाली येतेस का नको मग तुझं आम्ही संपीने सगळं प्रॉमिस बर बाई मग जाता जाता टीव्ही तरी लावू का नको कंटाळा आलाय ग मला तो टीव्ही बघून तेच ते कार्यक्रम आणि त्याच त्या बात अगं पहा तरी तेवढाच विरंगुळा कंटाळाल तर बंद करून टाक आजपासून सुरू होणाऱ्या आमच्या या नवीन कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांची ओळख करून घेणार आहोत निसर्ग सौंदर्य म्हटलं की लगेच सिमला किंवा काश्मीरची तयारी करायला नको आपल्या शहराजवळ अशी कितीतरी ठिकाणं आहेत की जी सौंदर्याच्या बाबतीत उजवी ठरतील आता हेच पहा ना मुंबईपासून अवघ्या 150 किलोमीटर अंतरावर असणारं हे उरणगाव हिरव्या कंच जंगलाचं पांघरून घेतलेल्या या टेकड्यांवरून सुंदर नागमोडी उतारावरून आपण टेकडीच्या पायथ्याशी आलो की भोर तलावाचं निळभोर पाणी आपल्या डोळ्यांना थंडावा आणत या सुंदर परिसरात वसला आहे उरणगाव हा बंगला आहे श्रीमंत प्रतिष्ठित उरणगावकर कुटुंबाचा आज आपण याच उरणगावकर कुटुंबाचा परिचय करून घेणार नमस्कार नमस्कार मी बापूसाहेब उरणगावकर बापूसाहेबांच्या वडील म्हणजे कैलासवासी बाबासाहेबांनी हॅलो हॅलो अक्षय मी अंजू बोलते बोल अक्षय मला पडणारी ती स्वप्न ती अक्षय ती स्वप्न नव्हती ते सगळं खरं आहे ते सगळं मला तर समोर दिसतंय टीव्हीवर दिसतंय अक्षय पण तोच नागमोडी रस्ता तोच तलाव
तेच देऊळ तो सविचित्र विलक्षण आकाराचा दगड अक्षय इट्स ऑल रियल ते सगळं खरं आहे तिकडे कोणीतरी माझी वाट बघतय डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघतय अक्षय मला हात मारतय मला तिकडे गेलं पाहिजे येस आय हॅव टू गो कुठेतरी विलक्षण शक्ती मला तिकडे खेचून नेते अक्षय आय एम गोइंग येस मी तिकडे जाते थांब म्हणजे थांब अगं डोंट गेट एक्साइटेड रंजू लिसन टू मी हे बघ मी येतोय तुझ्या बरोबर तू लगेच निघायची तयारी कर गाडीला आताच बंद पडायचं होत अंजू अंजू काय झालं अंजू सुनबाई अक्षू अक्षू मी तुला सांगितलं नव्हतं हीच ती हवेली हो अंजू प्लीज अंजू अंजू अशी एकटी जाऊ नकोस का हे बघ जी वाट चालायची आहे ना ती आपण जोडीने चालू अंजू अशी एकटी अनोळखी ठिकाणी अंधारात काय करतेस तू अक्षय अक्षय मी तुला सांगत नव्हते अक्षय हाय नो दिस प्लेस मला ही जगात चांगली माहिती आहे अक्षय हे बघ हेच ते दैवत ते हाय हाय नो दिस प्लेस अक्षय ही मला नवीन नाही आहे अक्षय ऐक तुला पाण्याचा आवाज ऐकू येतोय ऐक अक्षय इकडे एक तलाव आहे ये इकडे एक तलाव आहे अक्षय अंजू अंजू अग ऐक कोण्या गावचं पाहुणं म्हणायचं तुम्ही आम्ही ना आम्ही मुंबईचे इथं जात होतो वाटेत जाता जाता गाडी बंद पडली आणि इथं असं हे भरकटत आलो असं झालं मगा धरण बघतोय म्हणलं काहीतरी घोटाळा दिसतो असं करा अहो रातच्याला कुठं थांबणार दंडी भरायचं उजाडायलाही येणार मी माझ्या संग चला असं म्हणत कुठं तो सरकारी डाक बंगला आहे ना का त्यातच असतो मी इथं या औरंगाबाद बरं ठीक आहे चला तुमचं सामान कुठं आहे सामान पाठी गाडीत आहे अंजू हळू बर बाबा नाव काय म्हणाल तुमचं बाबाजीच म्हणतात बाबाजी मगाशी तिथं फाटका जवळ एका माणसानं आम्हाला धक्का मारला
कोण होता बरं? त्यो होय येडा कुशा भाऊ असत, लय गरीब माणूस. त्यो गवताच्या काडीस बी दुखवायचं नाही. आणि बाबाजी, हा वेडा यायच्या आधी एक बाई त्या वाड्यात जोरात ओरडली. हो राईट. कोण होती ती? आता मात्र तुम्ही लय खोल पाण्यात शिरायला लागला बाई साहेब. अरे का साहेब, योग सांगतो पटलं तर बघा. अरे पाठ चुकलं. रातभर राहावा या बाबाजीच्या हातचं दोन घास जेवा, आणि दिस फुटला की सकाळी सुखरूप घरला जावा. हो, ज्या गावाला जायचंच नाही त्याची वाट कशापायी पुसायची? पण बाबाजी, जीवाला बंगला. या 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 बाई साहेब, मी असं करतो पिठलं भात टाकतो. बर, तुम्ही दोन घास जेवून घ्या आणि निवांत पडा, मी खोली उघडून देतो. एवढा चहा तर लक्ष्मी बाई साहेबांनी नेऊन दे बरं जा. वरडून वरडून घसा सुकला असेल त्यांचा. एवढ्या मोठ्या संपत्तीची मालकीन, पण काय बिचारीच्या नशिबे आले बघा, एक कप चहाला बी महाग झाली. पर असं काय झालं व भकुळताई? ते दोन साप आहेत नव का भैया साहेब आणि बापू साहेब, इस्टेटीला येटोळा घालून बसलेत ते. एक ईशाचा एक बिन ईशाचा, पण दोघं बी सापच. बकुळे, भैया साहेबाची कापी कुठे? हाय हाय देतो. आणि काय रे, तू कुठे निघाला? लक्ष्मी बाई साहेबांनी चहा द्यायचा होता ना. काय मरत नाही म्हातारी, थांबली तर पितो. आवा पर इलायची घातल्या नव हाय की ते कसं इसरीन मी जित राहायचं हाय मला अजून. अंगाशी धर अट्रे घेऊन जा, भैया साहेबांनी नेऊन दे. अरे त्यांची उठायची वेळ झाली, जा लवकर. जातो जातो. जाऊ द्या, द्या सोडून त्याला. नाही भैया सर, नाही. बोल काय बेत होता? अंगठी चोरायची होती. मला ती अंगठी चोरायची नव्हती भैया सर. अंगठी चोरायला कुठला हात पुढे आला होता? नाही. दावा नाही उजवा. अग चुनबाई, ए चुनबाई, अग चहा आणा ग कोणीतरी, घशाला कोरड पडली ग. अग जीव कासा बी चोतोय. अग चहा नाही तर कोणी पाणी तरी द्या ग. सुनबाई, ए सुनबाई, अग सुनबाई चहा आण ग. सुनबाई चहा आणणार आहे कोणीतरी. वणी साहेब, वणी साहेब, वणी साहेब. कुशाभाऊ, ती सुनबाई दिसली का कुठे तुम्हाला? सुनबाई ना, हो चहा आणलाय ना, चहा आणलाय, आणलाय चहा. नेहमी सुनबाई येते रे चहा घेऊन, आज आलीच नाही. कधी भेटली तर सांगा तिला, म्हणावं मी रागवले नाही रे. आणि तिला म्हणावं तू यायचं थांबवू नको, नाही तर मी मरून जाईन रे कुशा भाऊ, मी मरून जाईन. सारखे हक्का मारते ना तिला, म्हणून जग वेडं म्हणते मला. हो की नाही रे कुशा भाऊ? सुनबाई, सुनबाई, सुनबाई. काय गडबड लावली आई? आज आवाज फार वाढलाय तुझा, जास्त वाढवू नकोस, एखाद दिवशी पटकन बंद होईल. बापू. जी भाई साहेब. मातुश्रींकडे हल्ली लक्ष देत नाहीस वाटत तू. अहो, मग त्या का ओरडतात? पुन्हा जर त्या ओरडल्या तर नरड दाबून जीव घेईन मी तुझा. अरे म्हाताऱ्या, माझ आला कर तुला.
गावात राहायचं की नाही? पण मी काय केलं सरकार, माझ्यावर कशा बाहेर आग काय केलं? चल दाखवतो तुला, चल चल. काय रे, गावात एक मुंबईची डान्सर राहायला आली आहे म्हणे. सरकार कुठं आहे ती? सरकारी डाक बंगल्यावर. गावात आलेला प्रत्येक पाहुणा आधी आमच्या बंगल्यावर हजेरी लावतो, माहित नाही का तुला? भैया साहेबांच्या परवानगी शिवाय कुणीही गावात येऊ शकत नाही किंवा जाऊ शकत नाही. जास्त बोलायचं काम नाही, त्यांना जाऊन सांग म्हणाव की त्यांची व्यवस्था आजपासून आमच्या बंगल्यावर केली आहे. आणि हे पण सांग की गेटवर आम्ही स्वतः जातीनं त्यांचं स्वागत करायला हजर असू. घाबरू नका, आमच्या मातोश्री आहेत त्या. वय झालं आता त्यांचं, वेळ जात नसलं की असं काहीतरी बोलून स्वतःची करमणूक करून घेत असतात. चला मी तुम्हाला बंगला दाखवतो. काय बाई समजा पसारा करून ठेवलाय, काय म्हणावं तरी काय बाई साहेबांनी. शहरापासून लांब राहतो म्हणून फार मागासलेले समजू नका तुम्ही आम्हाला. अहो आमच्या गावामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकारचं ड्रिंक आणि हर तऱ्हेचे पदार्थ मिळतील. काय घेणार तुम्ही जेवणापूर्वी बाई साहेब? पोर्ट वाईन चालेल? अरे नाही नाही, मी ड्रिंक्स घेतले. तू नाही, बसा बसा बसा. अहो तुम्ही केवढं वाढून ठेवलंय, एवढं मला अजिबात जायचं नाही, कधीच खात नाही मी. अहो मला जर एक ताट आणून द्या ना प्लीज. प्लीज मी खरंच एवढं खात नाही. तुम्ही कितीही सांगितलं तरी तो जागचा हलणार सुद्धा नाही बाई साहेब, माझ्या परवानगी शिवाय. हा करा जेवायला सुरुवात, करा. हा करा ना सुरुवात. खाल्लं नाही ग सुनबाई, ये ये लवकर ये ग सुनबाई, सुनबाई ए सुनबाई, सुनबाई सुनबाई. आलीस का सुनबाई? सुनबाई काय आणलंयस ग? तू मनातल्या मनात हसत असेल ना मला, पण काय करू ग, सूर्य डोक्यावर आला की फार कलकलायला लागतं ग, कलकलायला लागतं. म्हातारीनं डोकं चक्रावून टाकलं ना, 20-25 वर्ष झाली असतील. आमचे धाकटे बंधू आणि त्यांच्या पत्नी एका विलक्षण अपघातात
वारले आणि या घटनेचा फार वाईट परिणाम झाला आमच्या मातोश्रींवर. कुणालाही कवटाळून सूनबाई सूनबाई करत असतात. तू सांग सूनबाई, वेडी आहे का ग मी? नाही ना, मग सांग ओरडून या सगळ्यांना, ही लक्ष्मीबाई वेडी नाही, दरिद्री नाही, या गडगंज संपत्तीची मालकी नाही ती. सांगशील ना सूनबाई, सांगशील ना? मातोश्री, का उगाच ओरडताय? त्या तुमच्या सूनबाई नाहीत. तसा काही ताप नाही त्यांचा, आपल्याच तंद्रीत असतात. मनावर ताबा राहिला नाही ना. आता हेच बघा ना, डॉक्टरने सांगितलं होतं की बाजरीच्या कोरड्या भाकरीशिवाय काय खाऊ नका, पण ताट दिसल्यावर घातलीच ना त्यांनी झडप. आता पोट दुखायला लागल्यानंतर रात्री आम्हालाच जागरण करावं लागणार ना. आम्ही तर जागरण करणारच, पण काही झालं तरी शेवटी आमच्या मातोश्री आहेत, सावत असल्या म्हणून काय झालं. जग्या ताट घे. जग्या ताट घे. नाही नाही. चला डॉक्टर साहेब, आपल्याला जेवायला उशीर होतो. अंजू, ए अंजू, अगं तू इथे बसली असोय आणि मी तुला सगळीकडे शोधतोय. अंजू अंजू अंजू, अगं असं काय करतेस अंजू? सांग ना मला काय झालंय. हा,
असं मनात कोंडून ठेवू नकोस ग. सांग मला काय झालंय. अंजू मला माहिती आहे परिसराशी तुझं काहीतरी नातं आहे. तुला त्या नात्याची शपथ आहे अंजू. सांग मला काय झालंय. अंजू तुला या अक्षयची शपथ आहे. सांग मला काय झालंय. अक्षय. अक्षू सांगते मी. तुला सगळं काही सांगते. मी अंजू नाही. काय? मी अंजली मनोरकर नाही. अंजू. मी मंजुळा केळशीकर. मी मंजुळा केळशीकर. पुरणगावकरांची मी सून होणार होते. तात्या नमस्कार करते. नाही नाही असं नाही करायचं पोरी. असं नाही करायचं. अग प्रत्येक मुलीच्या आयुष्यात असतं माहेर सोडून सासरी जाणं. तात्या पण या तात्या केळशीकरच्या हातून जर काही पुण्य घडलं असेल तर ते सारं पुण्याला लावून आज तुला मी आशीर्वाद देतो पोरी. आज आज माहेरच्या ओढीनं तुझा पाय अडतो. पडू पडू द्या तुला सासरी. एवढं सुख मिळो एवढं सुख मिळो की माहेरची तुला आठवण सुद्धा येऊ नये. तात्या जा, जा बेटा जा सुखी राह. जा मंजू पाहिलंस तुझा नवरा किती छान येतो. अगं चला गं चला चल गं लवकर. ठीक आहे. नवरी आली नवरी आली नवरी आली. काय सुंदर आहे मुलगी. लग्नात भैयासाहेबांनी खर्च पण खूप केलाय. आणि गळ्यातला हार तर किती छान आहे. शुभ लग्न सावधान आली लग्न गटी समीप नवरा घेऊन या वागरा गृहोक्ते मधुपर्क पूजन करा अंतस्पता ते धरा दृष्टा दृष्ट वधू वरान करता दोघे करा ही उभी वादंत्रे बहु गलबला न करणे कुर्या सदा मंगलम शुभ लग्न सावधान. तदेव लग्नम सुदिनं तदेव तारा बलं चंद्र बलं तदेव विद्या बलं दैव बलं तदेव लक्ष्मीपति ते गिरधं स्वरामि शुभ लग्न सावधान. कशी आवडली सजावट? काय आवडली की नाही तुझ्या सजावट? सांग ना. ही कसली थट्टा. सोडा मला. सोडतील सोडतील. हा आता आमची मिठी सोडावीशी वाटते. आणि रात्री त्यांनी धरले की हे पहा झालं एवढं खूप झालं. तुम्ही जायत ना. मी खूप दमले. अहो पण जाऊ बाई आम्ही काय तुम्हाला रात्रभर बांधून ठेवत नाही आहोत. एखादा मस्त पैकी उखाणा घ्या बघू. ना घ्या छान पैकी खरंच घ्या. ठीक आहे. तुम्हाला उखाणाच ऐकायचं आहे ना? हो. मग ऐका तर अगदी कान सुपा एवढे करून ऐका. माणसाच्या नशिबी एकदा असतो जन्म एकदाच असत सरण. अण्णासाहेबांच्या मंजुळेला आता रोजचंच मरण. आता रोजचंच मरण झालं तुमच्या मनासारखं. मग चालत्या वाईट ना चालत्या वा. चला ग.
कोण तुम्ही? माझ्या खोलीत का आलात? मला ओळखलं नाही सुनबाई. अगं मी लक्ष्मीबाई, तुझी सासू. माझ्या सासूबाई? हो हो. चालत्या बाईतून इथे का आलात? काय हो, कुठल्या जन्मीचं वैर साधलं? तुमच्या श्रीमंतीच्या पोकळ बढाया सांगून तुम्ही माझ्या भोळ्या बाबड्या बापाला बनवलं. पण काय हो, तुम्ही एक स्त्रीच आहात ना, तुम्ही वागला असता तुमच्या लेकीशी असं, बांधला असता तिला कोणा पांगळ्याच्या गळ्यात? सांगा, सांगा ना. माझं ऐकून तरी घे सुनबाई. अगं झाल्या प्रकारात माझा किंवा माझ्या अण्णाचा काडीचा सुद्धा दोष नाही ग. अगं अगदी कुलदेवतेची शपथ घेऊन सांगते मी. जाऊ द्या सासूबाई, उगाच खोट्या शपथा घेऊन कुलदेवतेला कशाला विटाळताय? पण एक गोष्ट सांगा तुमच्या पांगळ्या मुलाला आणि तुम्ही लक्षात ठेवा, आता तो काय नाही राहिला. मी आजच वकिलाकडे जाणार आहे, शक्य तितक्या लवकर मला घटस्फोट मिळवायचा आहे. काय बोलते सुनबाई, आपल्या घराण्याची आबरूशी बेशीवर टाकणार आहेस तू? माझं आयुष्य बर्बाद करण्याआधी याचा विचार करायला हवा होता तुम्ही. मी तर कायमची दुःखी झालेच आहे, पण माझं वाटोळ करणारा नाही मी सुखाने जगू देणार नाही. सांगा तुमच्या पांगळ्या मुलाला आणि त्याच्या मस्तवाल भावांना, म्हणाव उरणगावकरांची सून आज घटस्फोट मागायला जाणार आहे. घटस्फोट, हिंमत असेल तर अडवा तिला. आणि आता तुम्ही जा इथून, वयस्कर आहात, उगाच माझ्याकडनं अपमान करून घेऊ नका. जा. नमस्कार वहिनी साहेब, मी आपला मोठा धीर भैया. आणि मी मधला बापू. नमस्कार कर. माझा सर्वनाश करून वर हा नमस्कार? काय म्हणावं तुम्हाला? म्हणा काहीही, पण करा फक्त आम्ही सांगतो तेवढंच. आता आणखी काय करायचं राहिलं आयुष्यात? असा त्रागा करू नका वहिनी साहेब, शांत व्हा. मला सांगा, काल रात्री झोप वगैरे नीट लागली ना तुम्हाला? जागा नवीन आहे, झोप लागते न लागते. तुमचं मान भावीपणाचं बोलणं संपवून तुम्ही जाताय का मी जाऊ? एक मिनिट, जाण्यापूर्वी डोकं शांत ठेवून मी काय म्हणतो ते नीट ऐका. हे बघा, आमच्या लोळ्या पांगळ्या भावाबरोबर तुम्ही आयुष्य काढावं अशी आमची मुळीच इच्छा नाहीये. मग हे केलं तरी कशाला? का फसवलं माझ्या बाबांना? पुन्हा चिडलात बघा तुम्ही वहिनी साहेब. अहो, प्रत्येक गोष्टीला एक कारण असत. बापू. काय आहे? हे आमच्या इस्टेटीचे कागदपत्र. आपल्यानंतर आपल्या पांगळ्या पोराचं काय होणाराचा घोर लागला होता आमच्या बापाला, म्हणून एक विचित्र तेढ घालून ठेवली आहे थेरड्यानं मृत्यूपत्रात. हो ना, म्हणे अण्णाच्या आणि त्याच्या बायकोच्या संमतीशिवाय आमचे वाटे आम्हाला मिळणार नाहीत. अहो, म्हणजे त्या पांगळ्याला जन्मभर सांभाळणं आलं नसता वैताग. अहो वहिनी साहेब, तुम्हाला सांगतो एवढी मोठी इस्टेट आहे. खड्ड्यात गेली तुमची इस्टेट, मला काही देणं घेणं नाही तिच्याशी. मग सही करा कागदपत्रावर, तुम्हाला घटस्फोट मिळवून देण्याची जबाबदारी आमची. आणि समजा मी सही नाही केली तर? तुम्ही घेतलेला उखाणा सत्यानं सांगितलाय मला. रोजच मरण, मरा रोज. ठीक आहे, करेन मी सही, पण घटस्फोट मिळाल्यावर. तेवढ्यात तुमची नियत बदलली तर प्रश्न लाखोंच्या इस्टेटीचा आहे. इस्टेटीसाठी गळा कापायची पद्धत तुम्हा श्रीमंतांची, आमची नाही. हा बघू किती दिवस टिकतोय तुमचा गरिबीचा कैफ. आज दुपारी तयार राहा, शिंत्रे वकिलांच्याकडे जायचंय. हा, घटस्फोट मिळवून देण्याबाबत लौकिक आहे ना त्यांचा, राहाल ना तयार? हो, नाहीतर तोपर्यंत मत बदलेल मृत्यूपत्र वाचून. पैसा पाहिला नाही ना कधी बाप जन्मात, म्हणून मग. आमच्या बापजाद्यांची काळजी तुम्ही करू नका भैया साहेब. नाही त्यांची ते करतील. ठीक आहे, जाईन मी वकिलाकडे. आय से, फार मोठा अन्याय झालाय तुझ्यावर. या अन्यायामुळे तुझ्या मनाला होणाऱ्या यातना क्लेश मी समजू शकतो. तुला नक्कीच न्याय मिळेल. माणसानं कायदा आणि व्यवहार हा भावनेच्या तराजूत तोलायचा असतो. तुला सांगतो, बाबासाहेबांच्या जमान्यापासून गेल्या 2 पिढ्या मी या उरणगावकर फॅमिलीला फार जवळून ओळखतो. अण्णा तर फार लहान होता, अत्यंत गुणी सालस. आता तुझ्या दीरांच्या एक एक प्रतापांकडे बघितलं की असं वाटतं की या भांगेच्या जोडीत तुळस कुठनं आली. या अपंगत्वाच्या शापामुळं अण्णाचं आयुष्य पार उद्ध्वस्त झालंय. अपघातानं का होईना
पण अण्णाच्या आयुष्यात तू अचानक आलीस आणि असं वाटलं की अण्णाच्या या विराण वाळवंटी आयुष्यामध्ये एक अमृताचा झरा खळखळ व्हायला लागलाय. तुला सांगतो पोरी, अगं स्त्रीच्या मायेच्या पदरात इतकी प्रचंड ताकद असते की ती साऱ्या विश्वाला आपल्यात सामावून घेऊ शकते. अगं मग अण्णाची काय कथा? हे बघ, अण्णाच्या दुखऱ्या मनावर आपल्या मायेची पाखर घाल. माणूस की तुझी गुलाम होत राहील. ठीक आहे, आता फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. उभा जन्म त्या आगीत जाळायची तयारी आहे माझी. काका, मी मुलीसारखी आहे तुम्हाला. माझ्या जागी जर तुमची मुलगी असती तर काय केलं असतं तुम्ही? कोणता सल्ला दिला असता? आता काय बोलणार, तुम्हाला शब्दातच पकडलंस. ठीक आहे, मी तुला घटस्फोट मिळवून देईन, पण त्याआधी तुला 6 महिने तिथेच राहावं लागेल. आणि त्या 6 महिन्यामध्ये दिल जमाईचा शेवटचा सुद्धा आपला प्रयत्न फसला हे तुला सिद्ध करावं लागेल. मग मात्र तुला घटस्फोट मिळवून द्यायची जबाबदारी माझी. ठीक आहे, असा जर कायद्याच असेल तर 6 महिने मला तिथे राहायलाच पाहिजे. नमस्कार काका. काय आशीर्वाद देऊ पोरी? सुखी रा, सुखी रा. वनी साहब, चहा आणला, ठेव तिथे. सुनबाई, सुनबाई, काय झालं सासूबा? सुनबाई. लक्ष्मीबाई, काल म्हणे तू इथून जायचं ठरवलं. नको ग जाऊस, फार छळतात ते राक्षस आम्हाला, कधी कधी मारतात, उपाशी सुद्धा ठेवतात ग. तुम्ही बसा इथे. तुम्ही चहा घेणार? चहा? नको नको, कोणीतरी पाहिलं? कोणीही पाहत नाही, आणि पाहिलं तरी काही बिघडत नाही. हा चहा घ्या. अहो घाबरायला काय झालं एवढं? तुमचंच घर आहे ना हे? हो, माझंच घर आहे. हो घ्या. छान झालं ना तुझा चहा सुनबाई. परत कधी लागला तर येऊ मी. देशील मला? तुमच्याच खोलीत आणून द्यायचंय. नुसती हाक मारा तुम्ही. हाक? नको नको, मीच येत जाईन. चालेल ना? हो चालेल ना. सुनबाई, चहा संपला का ग? नाही, आहे ना, आणखी हवाय? नाही मला नको, थोडासा अण्णाला नेऊ. घशाला कोरड पडली असेल ग त्याच्या. अहो मग नेऊ म्हणून काय विचारताय? न्या, अवश्य न्या. कोणाच्या बापाची भीती आहे? मीच नेऊन देऊ का? नको नको, तुझ्याशी बोलताना पाहिलं ना तर मारतील त्याला ते. मीच देते, दे. जिच्या जीवावर जगताय तिलाच मारताय? तुम्ही माणसं आहात की कोण आहात? तुम्ही अशा रागावू नका बुवा वहिनी साहेब, पण आमच्या मातोश्रींचं हे नेहमीच आहे. हळूहळू पण अशी झकास पट्टी पडवतात एखाद्याला. यांच्या या अशाच बोलण्याला फितला ना आमचा बाप. काय मातोश्री, लेकासाठी चहा चाललं होतं वाटत? अहो पण त्यांना चहा चालत नाही, पथ्य आहे ना. आणि मातोश्री, तुम्ही जिना चढून वर का आलात? कुठं धडपडला असतात तर कायमच्या आधून बसला असतात, आणि मग हलता सुद्धा आलं नसतं तुम्हाला खोलीतून. चला आता, चला तेवढा तमाशा बस झाला. अहो पण मीच त्यांना सांगितलं होतं चहा घेऊन. ते तुम्हाला नाही कळायचं वहिनी साहेब. श्रीमंतांचे आजार वेगळे आणि गरिबांचे आजार वेगळे. त्या म्हातारीला सहानुभूती दाखवून इथं कायमचा तळ ठोकण्याचा भेद दिसतोय तुमचा. स्वतःवरून दुसऱ्यांना जोखायची सवयच असते काही माणसांना. काही लोकांचं जाऊ द्या, पण स्वतःची बुबुळ हलू देऊ नका म्हणजे झालं. चला मातोश्री. अहो वहिनी बाई, काय झालं ग कोकळायला? कुठे आग लागली का? वाघ पाठी मागे लागला? अहो एक वेळ वाघ परवडला पण या गावच्या बायकांना ग. का ग बाई, त्यांनी काय एवढं तुझं घोडं मारलंय? अहो उगीच काहीतरी विचारत बसत्यात मला. धाकल्या वहिनी अशाच का आणि तशाच का? काय म्यातरी येडी, सांगायला ये ने भलतच पुरा लावत बसले. नशीब माझं तुझ्या लवकर लक्षात आलं ते.
बर आता सांगणार आहेस का काय झालं ते? अगं ए बकुळे काय झालं? काय झालं बकुळे तुला कोकलायला? अहो आज वडाची पूजा आहे ना काय? गावच्या समध्या बायका गोळ्या झालेत, तुमची वाट बघत्यात, बलू त्यात, चला बिगी बिगी। अगं हो हो आम्ही तिथेच निघालो, पण तू कुठे निघालीस सटवे? तुझ्या म्हसोबाला पूजायला वाटत? म्हसोबाला असं नका बोलू बहिणी बाई, उदंड औक्ष मिळू दे माझ्या दादल्याला। बर मी येऊ। कुठ? अहो ते तुम्हा दोघीसनी बोलविलं, धाकल्या बाईसाहेबांनी सांगून येते। काय नाही धाकल्या बहिणी साहेबांना सांगायची गरज, आली मोठी सांगून येणारी। नाहीतर काय चलावेत ग व्रत वगैरे? सात जन्म तर सोडच, 7 महिने तरी राहायची तयारी आहे का त्या लंगड्या बरोबर तिची? हो ना, त्या म्हाताऱ्या शिंत्रे काकानी मोड घातली म्हणून, नाही तर 2 दिवसात तोंड काळं केलं असत मेलीन। असं का हो म्हणता? अक्षी देवी वहिनी साजरा आहेत धाकल्या वहिनी, आमच्या सारख्या नोकर माणसावर बी लई माया करतात। गप्प बाईस, मूर्ख कुठली? बरोबर आहे, तुझ्या सारखं भिक्कार्ड आहे ना तिचं माहेर। अगो यांना पाहिलं की आपल्या माहेरची माणसं भेटल्यासारखी वाटत असेल ना तिला? नाही तर काय, पण खबरदार तिला बोलावशील तर। सवाशिणीचा सण आहे हा, तिथे असला मिळमिळ कुंकू हवाय कशाला? तू जा आम्ही आलोच। हो अगं बघू बघू, हा घे ना। नको करूस ती पूजा। अगं
सात जन्मच काय, एक जन्म सुद्धा कोणाचा पती होण्याची लायकी नाही आहे या पांगळ्याची. आणि तू माझ्यासाठी पूजा करतेस? नाही मंजुळा, तुला या पांगळ्याचा काही उपयोग होणार नाही. तू नको करूस ती पूजा. तुला जर मागणंच मागायचं असेल तर तुझं सारं पुण्य पडायला लाव आणि माझ्यासाठी मरण माग. हो, मरण माग माझ्यासाठी. आणि निघून जा इथून, निघून जा या घरातून, निघून जा या गावातून. आणि जाताना माझ्यासाठी फक्त मरण माग. जा जा मंजुळा, निघून जा इथून. बापू जी, या अण्णाला पुन्हा झटका आलेला दिसतोय. दुसरंही तंगडं मोडून ठेवा त्याचं. चार दिवस खायलाय घालू नका म्हणजे बरोबर डोकं ठिकाणावर येईल. अरे काय अण्णा साहेब, मात चढला नाही का तुम्हाला? चार दिवस खायला नाही दिलं ना की बरोबर कायवर. मारताय कशाला? सोडा त्यांना. ओके, चालवलाय का तुम्ही? मारतील ते. अण्णा साहेबांनी जेवण देऊ. ठेव तिकडे ठेव. तुझा भूक लागली जेवणार? जेवणार, पण जेवण्याआधी आम्हाला थोडं नाचून दाखवणार? बापू नाचून दाखवणार. वहिनी, तुमचा लंगडा नवरा काय छान नसतोय बघा. बापू जी बाहेर नाच संपला. अरे बापू, किती वेळ नाचवशील त्याला? काही जेवायला वगैरे देणार आहेस की नाही? जी दे. घे अण्णा, घे घे लवकर घे घे. आमचं नाही एवढं, नाही एवढं. मग हा तुझ्या भिक्कारड्या बायकोचा. घे अण्णा, घे 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 ना, लाव पळ. सोनं पाहिजे, चांदी पाहिजे, इस्टेटीतला पैसा पाहिजे. अरे हा गाज भैया साहेबांचा. कोण आहे? कुशा भाऊ. होय कुशा भाऊ, सगळा समजत असून सुद्धा काहीही करू न शकणारा कुशा भाऊ, काय सांगू तुम्हाला? कुत्र्याला मिळू नये अशी वागणूक इथं या घरच्या मालकाला मिळते आहे. आणि या घरात राहणाऱ्या सगळ्यांच्या काळजाचे फत्थर झाले आहेत, फत्थर. परवा अण्णा साहेबांचे हाल पाहवले नाहीत ना तुम्हाला? पटकन तिथून निघून गेलात आणि वाटलं आहे अजूनही कुठेतरी जिवंत धरा आहे. समजते मला, हार सोसावं लागलं यांना आणि सासूबाईना. पण अजूनही एक गोष्ट लक्षात येत नाही माझ्या, की का लग्न केलं याने? स्वतःच्या केविलवाण्या अवस्थेचा विचार का केला नाही त्याने? स्वतः होरपळत असलेल्या दुःखाच्या घीत मलाही का ओढलं? काय मिळालं त्यांना असं वागून? भैया साहेबांचा आणि बापू साहेबांचा निष्ठाव लक्षात आल्यावर अण्णा साहेबांनी या लग्नाला विरोधच केला होता. पण उत्तर म्हणून यांच्या छळानं ऊत आला आणि तरी अण्णा साहेब बदेनात, तेव्हा या चांडाळांनी आपलं शेवटचं अस्त्र उपसला. अहो, लक्ष्मीबाई साहेबांना जिवंत मारण्याची धमकी दिली त्यांनी. अण्णा साहेबांचा नाईलाज झाला. तुम्हाला सांगतो, काही मुहूर्ताच्या वेळेला अण्णा साहेबांनी लग्नात गडबड करू नये म्हणून या कसायांनी त्यांच्या पाठीला चाकू लावला. केवढा मोठा व्रण पडलाय त्यांच्या पाठीवर. धन्य आहे अण्णा साहेबांच्या सहनशक्तीची. आता हळूहळू सारं लक्षात यायला लागलंय माझ्या. पण तुम्ही काळजी करू नका त्याची कुशा भाऊ. कदाचित हा अन्याय दूर करण्यासाठीच नियतीने मला इथे पाठवलं असेल. Thank you.
अहो असं काय करताय तू? घाबरू नका. नाही म्हणजे तुम्ही? मला तूच म्हणा. तुमची बायको आहे मी. बायको? तुमच्या पाठीवरच्या व्रणाने सारं काही सांगितलंय मला. खरंच खूप सहन केलं होतं तुम्ही, म्हणूनच मी. नाही नाही म्हणजे मी कसाही नाही आहे ग. मला तुझं आयुष्य बर्बाद करायचं नाहीये. अन्यायाचं तण वर्षानुवर्ष माजलंय या घरात. ते सारं उखडून उपटून फेकून देणार आहे मी. मग ज्या झुंजीत माझं आयुष्य संपलं तरी मला त्याची पर्वा नाही. मला अशा प्रेमाची लाडाची सवय नाही आहे ग. असं डोळ्यात पाणी नाही आणायचं. आणि हे पा, मला तुमच्याकडून एक वचन हवंय. वचन? हो, मी सांगेन ते तुम्ही ऐकायचं. त्या राक्षसांचा सामना करण्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. ठीक आहे, तू सांगशील तसं होईल. शो करा. 3 बादशाह. 3 राजे? क्या बात है. काय भैया साहेब, आज सारखे हरताय. 9 लाख? नशीब बिशीब असल्या फालतू गोष्टीने मी महत्व देत नसतो. लहर आली की बटकी सारा मी नशिबाला खेचून आणत असतो, समजलं? लवकर वाटा. 1000. एवढी कमी चाल काय करताय? माझे 5000. तुमचं काय बापू साहेब? टाक. 10000. माझी 10000 चाल. पॅक. मी पॅक. माझे 15000. नाही नाही भैया साहेब, कॅश. रोकडा चाहिए, रोकडा. एवढा सुद्धा विश्वास नाही भैया साहेबावर? भैया साहेब, प्रश्न विश्वासाचा नाही, पण खेळाची मजा जाते ना. एवढा कसला विचार करताय भैया साहेब? मागवा ना पैसे. ठीक आहे बापू, कुशा भाऊकडे जा. आणि मी 25000 रुपये मागितलेत म्हणून सांग. जी भैया साहेब, आपल्या वेळी काय पार्ट्या व्हायच्या ना. गेले ते सोनेरी दिवस. भैयासाहेब, पैसे नाही आहेत. म्हणजे? पैसे द्यायला नाही म्हणते कुशाभाऊ. त्याची ही हिंमत. हरामखोराच मरतोय माझ्या हातनं. काय रे कुशा, बसून बसून माजलास काय? माझा निरोप नाही मिळाला तुला? हरामखोर साला. मला काय उगी शिवा घालताय मालक? मी नोकर म्हणून हुकुमाप्रमाणे वाग. कोणाचा हुकुम? या घरात फक्त एकच हुकूम चालतो आणि तो या भैया साहेबाचा. चला आण लवकर पैसे. हे पहा, माझा नाईलाज आहे भैया साहेब. मंजुळा वहिनींनी सगळी कॅश आणि चेकबुक स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत. यापुढे त्यांच्या परवानगीशिवाय एक छदाम सुद्धा काढता येणार नाही कोणाला. अच्छा, एकंदरीत असा प्रकार आहे तर. तरी म्हटलं सशाचा लांडगा कसा झाला एकदम. काय गए, आमच्या शिध्यावर जगणाऱ्या भटाचगरी वाढलीस आणि आता आमचीच इस्टेट लाटायला बघतेस? तोंड सांभाळून बोला भैया साहेब. तुमच्या वहिनीशी बोलतात तुम्ही, एखाद्या 1.5 दमडीच्या बाजार बसवीशी नाही. पैसे का मिळाले नाहीत याचा जाब हवाय मला. पैसे मिळणार नाहीत तुम्हाला, कारण उरण गावकऱ्यांच्या कष्टाचे पैसे आहेत ते. दारूसाठी आणि जुगारासाठी एक छदामही मिळणार नाही त्यातला. हे एका उरण गावकऱ्याला सुनावणारी तू कोण? लायकी काय तुझी? हे घ्या, नीट वाचा. कोर्ट ऑर्डर आहे ही. या ऑर्डर प्रमाणे तुमचा आता या इस्टेटीशी काहीही संबंध नाही. मी तुम्हाला कोणत्याही क्षणी या घरातून बाहेर काढू शकते. आणि नाही गेलो तर? तर तुम्हाला अटक होईल. मी आधीच पोलिसांना कळवलंय.
प्रत्यक्ष भैयासाहेब उरणगावकरला अटकेची धमकी. कानाखाली जाळ काढा भैयासाहेब तिच्या. आमच्या घरात राहून आम्हाला बाहेर काढते म्हणजे काय? असं म्हणजे तुम्ही बऱ्या बोलाने ऐकत नाही आहात तर ठीक आहे. आता मला पोलिसांना बोलावण्याशिवाय गत्यंतरच नाही. क्षमा करा वहिनी, पण यापुढे आमचा आपल्याला जरा देखील त्रास होणार नाही. पण आम्हाला आमच्या राहत्या घरातून बाहेर काढू नका वहिनी. काय झालंय काय भैयासाहेब तुम्हाला? गप्प बैस, मी वागतोय तसा वाग नाही तर बेड्या पडतील हातामध्ये. क्षमा करा वहिनी. मलाही क्षमा करा वहिनी, मी तुमचा अनंत अपराधी आहे. ठीक आहे, आता मी काय सांगते ते नीट ऐका. या क्षणापासून घरातील दारू पायट्या गाणी बजावणी एकदम बंद. आणि हो, उद्या सकाळी 7 वाजता सगळ्यांना बागेत जमायचंय. बागेत कशाला? श्रम कशाशी खातात हे शिकवणार आहे मी तुम्हाला. चला चालते वा. भैयासाहेब काय बेमालूमपणे पलटी मारली तो तुम्ही एकदम. अहो एखाद्या सराईत माशाला सुद्धा अशी पलटी मारता आली नसती. पण भैयासाहेब तुम्ही सुद्धा टरकून जावं असं काय होतं त्या पेपर मध्ये? तुझी अक्कल नाही वाढली बापू, फक्त वयच वाढलंय. त्या बहीनं त्या पांगळ्याला पुरतं येडं करून टाकलेलं दिसतंय. हे 2 पेपर्स म्हणजे कोर्टाची ऑर्डर आहे बापू. या शिंत्रे वकिलाच्या सहाय्याने त्या महामायेने कधी जमवलं तेच कळत नाही. आता ती आपल्याला घराबाहेर पण काढू शकते. इतकंच नव्हे तर आपण जरा विरोध केला तरी आपल्याला तुरुंगात डांबायला ती कमी करणार नाही. अहो पण मग भैया साहेब ती 6 महिन्याची मुदत घटस्फोट वगैरे. खोट आहे ते, खोट आहे. पैशासाठी त्या पांगळ्याला ती जन्मभर सुद्धा सांभाळेल. बापरे, म्हणजे आपलं आयुष्य त्या पांगळ्याची आणि त्या बयाची सेवा करण्यात संपून जाणार? अरे आठ, आज आपली वेळ बरी नाहीये. माती पकडून गच्च बसायचं आणि वेळ आली की. वेळ आली की काय? हळू बोल, इथं कशाचाच भरोसा देता येत नाही. इकडे काय भैया साहेब झाले का खड्डे खणून? हा, त्या बाजूचे खणून झाले वहिनी साहेब. गोर गरिबांसाठी खणत होतात त्यापेक्षा जरा लहानच येत नाही का? ठीक आहे, आता या बाजूचे पूर्ण करा. बापू साहेब एवढ्याशा कामाला इतका वेळ? अहो झालं ना वहिनी साहेब, आणि असल्या कामाची मला सवय नाही ना अजून. बापाच्या पैशावर पत्ते खेळणं इतकं सोपं नाहीये ते. आजच्या आज बाहेरची कामं आवरली पाहिजेत. उद्या सगळं घर झाडायचं तुम्हाला, कळलं? आठवा लवकर. अहो भैयासाहेब हे फावडं हातात धरून धरून हाताचं पार धिरडं वाजी पाळी आली आता. तुमचं काय? आमचं काय होणार आहे? आमच्या हाताला इकडे घट्टे पडलेत ती कुदळ मारून मारून. बसा बसा इकडे. भैयासाहेब कधी सुटणार आपण या जाचातून? कधी? एक आपण तरी मरायला हवं, नाही तर ते दोघे तरी मरायला हवेत. ते दोघे तरी मरायला हवेत. ते दोघे तरी मरायला हवेत. म्हणजे सत्या एक रुत्या लवकर इकडे या. काय वहिनी साहेब? चला उचला ती झाडू, सगळे साफ सफाई घ्या. काय गए भवानेनो, कान फुटलेत का तुमचे? भैयासाहेब, भैयासाहेब. सुनबाई, अगदी चांगली अद्दल घडवलीस होतू त्यानं. वहिनी साहेब जेवण तयार आहे. बर, तू आई साहेबांना घेऊन जा जी. आणि हो, यांच्या कोबड्या पाठवून दे, मी यांना घेऊन येते. थांबा, तुम्ही कुठे निघालात? काम चुका? संध्याकाळपर्यंत सांगितलेलं काम झालं नाही तर सगळं सामान सुमान रस्त्यावर फेकून देईन, सांगून ठेवते. चला जा कामाला. जाऊ दे ग म्हणजे, झाली एवढी शिक्षा खूप झाली, शेवटी आपलीच माणसं आहेत ती. वहिनी साहेब.
चला बापू भैया जेवायला चला. आम्ही चुकलो अण्णा. अरे आम्हाला माफ कर अण्णा, आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला. आम्हाला मारा तुम्ही वाटलाच मारा. अरे अरे असं नाही करायचं, तुम्हाला तुमची चूक लक्षात आली ना, खूप झालं. अरे आहे हे सगळं आपल्या सगळ्यांच आहे. उठ चला जेवायला चला. हळू खरच कधी कधी एकटा बसलो की वाटत, काही काळापूर्वी मी जे अनुभवलं ते स्वप्न होत, की आज रोज जे मी जगतोय ते स्वप्न. अण्णा काय हे अण्णा, थंडी कोण पडली, अंगावर काही घ्यायचं नाही का? अरे 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 तुम्ही दोघं असल्यावर मला असल्या पांघरुणाची काय गरज आहे. ए तुला काही सांगायचंय अण्णा. अहो मग सांगा की. ए मी आणि बापू तालुक्याच्या गावाला जातो ना, तेव्हा तळ्याकाठच्या आपल्या कुलदैवताला दंडवत घातल्याशिवाय पाऊलच पुढे पडत नाही आमचं, नाही बापू? हो ना, बरोबरच आहे, कुळाचारच आहे तो आपला. नेहमी मनात यायचं की आपण एवढे श्रीमंत उरणगावकर आणि आपलं कुलदैवत असं उघड्यावर, त्याच्यासाठी आसरा केला पाहिजे, एखादं मंदिर बांधलं पाहिजे. भैया साहेब त्यात विचारायचं काय, घ्या देवाचं नाव आणि मारा कुदळ. कधीचा मुहूर्त धरताय? उद्या नव्याची पुनव, मला वाटतं तो दिवस जास्ती चांगला आहे. बहिणी साहेब तुम्ही सुद्धा यायला पाहिजे. मी नको बाई, घरची एवढी कामं पडली. अगं करशील ग, दीर एवढा हौसेने बोलवतायत. अहो वहिनी, त्या तळ्याजवळचं वातावरण तुम्हाला इतकं आवडेल, अगदी तिथेच राहावं असं वाटेल. राहू राहू, तुम्ही दोघं म्हणालात ना तर अगदी कायमचं सुद्धा राहू. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम. जाऊन येतो हा सासूबाई. अखंड सौभाग्य होती भाऊ, छान दिसते सो सूनबाई. कुठल्या जन्मीचं पुण्य माझ, म्हणून माझ्या लगड्या बाळकृष्णाला तुझ्यासारखी बायको मिळाली. जाऊन या हा. अगं पण माझा चहा घ्यायचा राहिला की. चहा? रात्रीच्या वेळी चहा? ती एक गंमत आहे माझी आणि सासूबाईंची. रात्री मी केलेला गरमागरम चहा घेतला की त्यांना छान झोप लागते. हो की नाही सासूबाई? अगं त्याला कशाला सांगत बसतेस, माझ्या चहाचं काय करतेस बोल. तिकडे काही फार वेळ लागणार नाही आम्हाला, तासा दोन तासात परत येऊ. मग तुम्हाला आवडतो तसा सुंठ आलं घातलेला चहा करून दे, चालेल? हो चालेल की, न चालायला काय झालं. पण फार उशीर करू नका हा, लवकर या, मी वाट पाहते घरी. निघा आता, सांभाळून या हा. पालक कुठे बाहेर निघालात वाटत? कुळदैवताच्या तळ्यावर. तुम्ही चला कुशाभाऊ, उद्या रात्री चला. हो भैया बापू एवढा आग्रह करतात, चला असं म्हणताय. बर, घरी नव्याच्या पुनवेची पूजा आहे तेवढी आटोपतो आणि मग येतो. बर तुम्ही वापर. पण तुम्ही येणार कसे? सायकल वरनं येतो की. बर आधी पोहोचेन मी. पण नक्की हा निघतो आम्ही. या आणि हे काय तुम्ही बोलावणार? आपले नेहमीचे नावाडी कुठे गेले? ए आज नव्या पुनवईची नावाड्यांना सुट्टी दिली. काय तू आणि वहिनी आज नवा परिसर बघायला जाणार, मग नावाडी कशाला पाहिजे? हा आम्ही दोघांनीच हलवायचं ठरवलंय. बसा 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 या, या। हळू सावकाश या वहिनी हळू. Thank you.
उडी का थांबवली काय अण्णा साहेब, आपली इस्टेट, वाडा, मंदिर हे एकाच वेळी बघता येतं इथून. एकदा नजर फिरवून घ्या शेवटची. का? कारण आता या जन्मी पुन्हा बघायला मिळेल की नाही सांगता येत नाही. म्हणजे? म्हणजे तुला पाहिजेत त्या कुबड्या? बापू याला कुबड्या पाहिजेत, मग जा ना घेऊन ये जा. अण्णा साहेबांना बुडवलं. मंजुळा वहिनींना बुडवलं. पार बुडाल्या. पण ही मंजुळा अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहिली. हे आकाश निळं नाहीये. ही झाडं हिरवी नाहीयेत. त्या देवळातली ती मूर्ती निष्कलंक नाहीये. नाहीये, सगळं रक्ताळलेलं आहे. हो, त्याच्या रक्त सांडलंय. अण्णा साहेबांचं, मंजुळेचं निष्पाप रक्त. पण मी याचा बदला घेणार आहे. अंजू, अंजू तू काय म्हणतेस? तुझा तुला तरी कळत आहे का अंजू? हो, तो अपुरा राहिलेला सूड आता मी पूर्ण करणार आहे. मी अंजू. ही अंजली मनोर. अंजू अगं, विचार काय तुझा? मी तिला पुन्हा एकदा तहान लागले रक्ताची. ती तहान आता मी भागवणार आहे. अंजू भानावर ये. नाही अक्षय, डोंट स्टॉप मी. मी देवीला अभिषेक करणार आहे त्या चांडाळांच्या रक्ताचा. अंजू, अंजू ऐकून घे माझं. अक्षय तुम्हाला अडवू नको. अंजू, आय वॉन्ट अंजू. अंजू आय वॉन्ट टू किल. मला त्यांचा बदला घ्यायचा आहे. अक्षय मला सांग. अंजू आय एम सॉरी. अंजू आय एम सॉरी. हे बघ, हे बघ अंजू, आपली गाठ अत्यंत नीच आणि पाताळ यंत्री माणसांची आहे. आपल्याला प्रत्येक पाऊल अगदी जपून टाकलं पाहिजे. कमान वक्तारम श्रोतारम दातार. बाबा. बाबा. बाबा मी आले. तुमची मंजुळा बाबा. कोण? मंजुळा ओरी तू? होय बाबा, मी मंजुळा आहे. उरणगावकरांची सून. म्हणजे? तुमची मुलगी बाबा. बाबा, शरीर बदललं तरी मन तेच आहे माझं. तोरी? होय बाबा. मंजुळा? होय बाबा. नाही नाही नाही, कसं शक्य आहे ते? विश्वास नाही ना बसत? नाही, माझाही नसता बसला. पण बाबा, सगळं काही स्पष्ट आठवतंय मला. होय बाबा. बाबा, मी गेल्या जन्मीची मंजूळ आहे. होय बाबा, तुमची मंजूळा. ओरी, अगं देवी मातेनंच बोलवलंय तुला या या नराधमांना धडा शिकवण्यासाठी. देवी माते, देवी माते, तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत, अनंत उपकार आहेत. मंजुळा, मंजुळा बेटा, तुझं गेल्या जन्मी अर्धवट राहिलेलं कार्य त्यासाठीच आले मी बाबा.
तेच पूर्ण करणार आहे मी. जगाची माता जगदंबा देवी जन्मू जन्मी सेवा मज हातून घ्यावी. सकल जगाची माता जगदंबा देवी जन्मू जन्मी सेवा मज हातून घ्यावी. पीठ तुझे रेणुका नाम तुझे माहुर गडी गाजे. तुळजा भवानी तिसरे तुळजापुरी साजे. ओ तुळजा भवानी तिसरे तुळजापुरी साजे. सप्तशृंगी अर्धपीठ शोभे वणी गावे. जगाची माता जगदंबा देवी जन्मू जन्मी सेवा मज हातून घ्यावी. सकल जगाची माता जगदंबा देवी जन्मू जन्मी सेवा मज हातून घ्यावी. महाकाली तू महालक्ष्मी पुरुष महासरस्वती कबीरा कुशांता दुर्गा योगेश्वरी भगवती. दुर्गा काली संतोषी माता तैसी वैष्णव देवी. सकल जगाची आई कसशी तू श्री जगदंबा देवी. मंजुळेच्या केस बद्दल मी तुम्हाला सगळी माहिती दिलीच होते. काय ऍक्शन घेतलीत आपण? आता तुम्हाला त्या केस मध्ये इंटरेस्ट आहे म्हटल्यावर ऍक्शन घेतल्याशिवाय कसे राहणार आम्ही. आता हेच पाहना, तुमचा निरोप मिळाला आणि कमिशनर साहेबांनी मला रातोरात इथे पिटाळलं. इथे आल्यावर मग मी पहिल्यांदा सर्व जुना रेकॉर्ड काढून वाचलं. गुड, मग त्यांना अटक कधी करताय? वेल, 20 वर्षांपूर्वी अपघात म्हणून नोंद झाली या घटनेची. आणि खरं सांगायचं तर त्यांना अटक करण्यासारखं काहीही घडलेलं नाही. म्हणजे अंजली सांगते ते सगळं खोटं आहे असं म्हणायचंय तुम्हाला? डॉक्टर साहेब, मला पूर्ण सहानुभूती वाटते अंजली ताईंबद्दल, पण तरी सुद्धा तुम्ही काहीही करणार नाही हेच ना. मिस्टर प्रधान, मी तुम्हाला सांगतो, अंजलीचा प्रत्येक शब्द खरा आहे. असं तुम्ही म्हणता, असा स्वप्नांवर आणि भासांवर विश्वास ठेवून आम्ही काम करायला लागलो ना तर लोक खुळ्यात करतील आम्हाला. मिस्टर प्रधान, मी सल्लागार आहे तुमचा. ओके, आपण सल्लागार आहात, सल्ला दिलात, आता काय करायचं ते आम्हाला ठरवू द्या की. म्हणजे तुम्हाला काही करायचं नाही तर ठीक आहे. ठीक आहे मिस्टर प्रधान, तुमचे हात कायद्याने बांधलेले असतील पण आमचे नाही आहेत. एकंदरीत असं आहे तर नुसत्या अंजलीबाईंना होणाऱ्या भासांवरून माग काढत तुम्ही इथवर आला. विलक्षण आहे. पण मला एक समजत नाही वकील साहेब, गावातल्या एका प्रतिष्ठित कुटुंबातील एक जोडपं अचानक नाहीसं होतं आणि याचं कुणालाच काही वाटत नाही. हा तर स्पष्टच बोलतो, तुम्ही मंजुळेचे वकील होतात ना, मग गप्प का बसलात? वेल डॉक्टर साहेब, तुमच्या शहरातले नियम इथे लागू होत नाहीत. तुम्ही काय इथे याल, 4 दिवस राहाल आणि निघून जाल. आम्हाला आमचं आयुष्य इथे काढायचं आहे, तेव्हा तुम्ही या प्रकरणाचा नाच सोडून भ्याडासारखं घरी बसावं हेच ना काका. मंजुळाला तुम्ही मुलगी मानलं होतं ना? हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस पुरी,
तू या गावाचा नाद सोड आणि घाबरून मुंबईला पळून जाऊ. बोला ना. तो वकील सर, सर प्लीज सूट घ्यायचे ना. वकील सर, सर प्लीज तुला सूट घ्यायचे ना. कूल डाऊन, तुला सूट घ्यायचे. काय एक्साइट केलं त्यांना तुम्हाला म्हणून सांगतो. या केसचे पुरावे गोळा करताना भैया बापूंच्या गुंडांनी बेदम मारलं त्यांना. तेव्हापासून त्यांचे एक बाजू लोळी पडले. मी डॉक्टरना घेऊन येतो. अच्छा पाणी लवकर. काका, काका आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी, प्लीज. इट्स ऑल राईट. इट्स ऑल राईट बेटा. थँक यू. इट्स ऑल राईट. थँक यू व्हेरी मच बेटा. आता मी तुम्हाला नाही अडवणार, नाही अडवणार मी तुम्हाला. जा तुम्ही बेटे. मी पण तुमच्या बरोबर आलो असतो ग. हा तुमचा शिंद्रे काका दुबळा आहे का? नाही काका, प्लीज असं बोलू नका. काका, तुमचा आशीर्वादच आम्हाला नव पळतील. घ्या ना, तुम्हाला आवडतो तसाच करून आणलाय. आलं सुंठे घालून गरम गरम घ्या हा, म्हणजे बरे वाटते. हो रात्री पण आणून देईन हा, त्याशिवाय तुम्हाला झोप लागत नाही ना. माझं एक ऐकशील का ग सुनबाई? नुसतं मला सांगून तरी बघा, पहा मी काय करते ते. उद्या वट सावित्री, तू पूजन वड घालशील वडाला फेऱ्या? अहो पण नाही म्हणू नकस ग, गाणं तू पूर्ण वड तू. पण उद्या वट माझ्यासाठी एवढं कर ना सुनबाई, माझ्यासाठी एवढं कर. करीन सगळं तुमच्या मनासारखं करीन. खरंच खरंच ना ते खरं सुनबाई. भैयासाहेब, गेले काही दिवस मी बघतोय तो पोरगा त्या तळ्याच्या पाळीशी आणि देवळाच्या आसपास घोटाळत असतो, आणि ती पोरगी अण्णासाहेबांच्या आणि मंजुळेच्या वस्तूंच्या भोवती घोटाळत असते. अहो परवा तर एक मुंबईचा पोलीस इन्स्पेक्टर त्याला येऊन भेटून गेला. हा म्हणून तर मला वेगळा संशय येतोय. 20 वर्ष जुनी अण्णा आणि मंजुळेच्या अपघाती मृत्यूची केस कोणी उकरून तर काढत नसेल, आणि म्हणून पोलिसांनी त्यांना आपल्या मागावर तर पाठवलं नसेल. भैयासाहेब तसं असेल तर, तसं असेल तर आपण वाट कशाची बघतोय भैयासाहेब? तुम्ही फक्त हुकूम करा, कोणाला पत्ता सुद्धा लागायचा नाही. नाही ताईसाहेब, वड्याच्या पूजेसाठी जायचं होतं ना आपल्याला. अगं पण आज वट पौर्णिमा कुठे आहे खरं सांगू बकुळा? लक्ष्मीबाईंनी खूप आग्रह केला ना मी वडाची पूजा करावी, गाणं म्हणावं, म्हणून निघालोय आपण. मंजुळाबाईंनी गेल्यापासनं फार येड लागलगत झालंय बघा त्यासनी. सारखं सुनबाई सुनबाई करत बसत्यात, परल्याही चांगल्या आहेत. माहितीये ग मला ते, म्हणून तर त्यांचं मन मोडवत नाही मला. ताईसाहेब मग म्हणा की एखादं गाणं. म्हणा ना गाणं. वाट पाहते पुनवेची
पेट काय ओढताय बापूसाहेब? इथं आयुष्याची राख रांगोळी व्हायची वेळ आली. नशिबानं पुरताच उडगवला आपल्यावर. 20 वर्षापूर्वी खोल काढलेलं आपलं पाप पुन्हा अंजलीच्या रूपानं आपल्या समोर उभं टाकलंय. आता काही खरं नाही बापूसाहेब, काही खरं नाहीये. काय खरं सांगताय भैयासाहेब? तुमचा विश्वास आहे असल्या गोष्टींच्यावरती? 20 वर्षापूर्वी मंजुळीने एकदाच म्हटलेलं गाणं आज अंजली गाते. तोच आवाज, तेच शब्द. कसं शक्य आहे, कसं शक्य आहे? हो भैयासाहेब, आता एक एक गोष्ट माझ्या लक्षात यायला लागली. मुंबईहून तिचं मुद्दाम धडपड येणं, तात्या केळशीकर बद्दलचं प्रेम, आपल्या म्हातारीला सारखं भेटणं, तळ्याकाठच्या तिच्या चक्रा. म्हणजे आपण आता संपलो भैयासाहेब? आता आपण संपलो? अहो असल्या विलक्षण शक्ती बरोबर आपण काय टक्कर देणार? मूर्खासारखं बडबड नको. बापू, नियतीच्या हातून चूक घडते कधी कधी, पण आपल्यासारख्या शहाण्या माणसानं ती लगेच सुधारायची असते. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला भैयासाहेब? जे करायचं ते विचारपूर्वक केलं पाहिजे. तुझाच विचार करत होते अक्षु. किती दिवसात आपल्याला एकांतच नाही मिळाला. नाही अंजू, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. मी काय म्हणतोय ते नीट लक्ष देऊ नये. काय? हे बघ, तुझ्या गाण्यानं शत्रू पक्ष भुजकळ्यात पडलाय. तो सावध व्हायच्या आत आपल्याला आपली पुढची पावलं टाकली पाहिजे. मला नाही कळलं अक्षय, व्हॉट यू मीन? मी पोलीस स्टेशनला जातोय, येताना प्रधानांना बरोबर घेऊनच येईन. हो, माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय. बोल ना. पण मला तुझी काळजी वाटते ग. माझी नको रे काळजी करूस. त्या नराधमांना धडा शिकवण्यासाठी वाट्टेल ते दिव्य करायची माझी तयारी आहे. ठीक आहे. जा तुम्ही. येतो म्हणणं मी वाट पाहिजे. तुझं गाणं ऐकलं 20 वर्षांनी, तेच गाणं ऐकलं पोरी 20 वर्षांनी, आणि मेंदूवरचा पडदा अगदी दूर झाल्यासारखा वाटतंय बघ. पोरी, मी बरोबर ओळखलंय, तू मंजुळाच आहेस. देवीनंच तुला परत बोलावून घेतलंय या राक्षसांचा निपात करण्यासाठी. माझे आशीर्वाद आहेत पोरी, माझे आशीर्वाद आहेत. मी पाहिलंय सारं, मी पाहिलंय माझ्या समोर त्या दोघांना. नाही, इथे नाही बोलत, इथे नाही बोलत. तू माझ्या घरी ये, तू माझ्या घरी ये. गेस्ट हाऊसचा बाबाजी आणेल तुला. तूच नक्की ये. हो येईन. तू नक्की ये. सांभाळून ये ग पोरी, सांभाळून ये. हे राक्षस आहेत, राक्षस. तू सांभाळून ये, सांभाळून ये. येतो मी. जपून ये ग पोरी. कुशाभाऊ, झोपला की काय? अरे कुशाभाऊ, कुशाभाऊ,
बाबाजी काय होत बसलं बाबाजी? मला मदत करायला आले होते, स्वतःचा जीव गमावून बसले. पोरी, पुढच्याला ठेस लागले की मागचा भी शाना होते. मी सांगतो, तू भी आपला येड्यापणा सोड. अग अग गाडरला मुडदा उखरून काय भी साधायचं नाही बघ. तर महिला तुझा आईबाप अकरा आणि वाट बघत असतील तुझी. सांगतो, तू उठ, तू आता राहू नकोस, नाहीतर फुकट मारशील. वाय वाय फुकट मारशील. नाही बाबाजी, आता माघार नाही, आता कुठे सुरुवात आहे. त्या राक्षसाने धडा शिकवल्या खेरीज मी थांबणार नाही. मी थांबणार नाही. वा, साक्षात देवीचं रूप आहे तुझं पुरी. मी आ सांगतो, समजा तुझ्या मनासारखं होईल, तांबड फुटायच्या अदुगर वाड्यावर जायला हवं आपल्याला. चल उठ लवकर, उगा सौशायला जागा नग. सलाम साहब. सलाम. काय डॉक्टर साहेब, तब्येत पाणी वगैरे ठीक आहे ना? हा सगळा तुझा डाव आहे तर. हा डाव कसला? तुम्ही आमच्या गावात आलात, एवढे हिंडलात फिरलात, दमला असाल नाही? जरा विश्रांती घ्या. हे बघ मायकेल. जी साहब. परवा नव्याची पुनव आहे, आमची लॉन्च तयार ठेव आणि दोन चार माणसं पण तयार ठेव. जी. आम्ही मध्यरात्री कुलदेवतेच्या तळ्यावर जाणार आहोत, आमच्या पाहुणीला यांच्या अंजलीला घेऊन. नादान माणसा लक्षात ठेव, माझ्या अंजूच्या केसाला जरी धक्का लागला तरी जिवंत नाही सोडणार मी तुला. ओरडू नका, उगाच घसा बसेल तुमचा. गुड बाय. परत भेट होईल असं वाटत नाही. गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय भाई साहेब, झोप बीप लागली ना व्यवस्थित? छकास. मला एक सांगा, काल रात्री फिरताना तुम्हाला काही कमी अधिक दिसलं का? नाही, छान मजेत फिरले, मजेत परत आले. अहो बाई साहेब, ते वेडे कुशाभाऊ फिरतात ना बंगल्या भोवती, त्यांनी म्हणे गळफास लावून आत्महत्या केली. पण बापू साहेब, बिचारे कुशाभाऊ म्हणजे एक वेडा जीव, तो असला काय किंवा नसला काय तुमच्या दृष्टीने सारखाच. आमच्या दृष्टीने म्हणजे? म्हणजे समाजाच्या लोकांच्या दृष्टीने म्हणायचं होतं मला. हो तेही खरंच आहे म्हणा. बाईसाहेब, उद्या एक छोटासा कार्यक्रम आखतोय आम्ही, अर्थात तुमची संमती असेल तरच. प्लीज बापूसाहेब, नाचाचा वगैरे कार्यक्रम असेल तर आय एम नॉट इंटरेस्टेड. अहो छेछे बाईसाहेब, उद्या नव्याची पुनव आहे ना. 20 वर्षापूर्वी आमचे अण्णा आणि वहिनी याच दिवशी गेले, तेव्हा उद्या आपण सगळ्यांनी कुलदेवाच्या तळ्यावर जायचं आणि तुम्ही त्या दोघांच्या नावाने तळ्याला नारळ व्हायचा. बस एवढाच कार्यक्रम. पण हा मान तर उरणगावकरांच्या सुनेचा असतो ना, मग ते मी करून कसं चालेल? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण कालपासून म्हातारीने अगदी जीव खाल्लाय हो. तुम्हीच नारळ व्हावा म्हणून हटून बसली ती. दुसऱ्या कोणालाही हात लावू देणार नाही मी त्या नारळाला. तो फक्त तुझा अधिकार, उरणगावकरांच्या सुनेचा, माझ्या सुनबाईचा. आता मी कोणालाही सुनबाई म्हणणार नाही. मला कळलंय, तूच आहेस माझी मंजुळा. मंजुळा, करशील ना माझ्यासाठी एवढं? जाशील ना तळ्यावर तो नारळ व्हायला? हो, मी नक्कीच आहे तुमच्यासाठी.
अण्णा साहेबांसाठी, मंजुळीसाठी मी नक्की जाईन. अरे वा बाईसाहेब, तुम्ही अगदी माझ्या पिस्तुलाच्या टप्प्यातच आलात. बोला काय ठरलं मग? तुम्ही सगळ्यांनी एवढा आग्रह केलात की म्हटलं तुमच्या तळ्याला नारळ वाहावा, तुम्हाला प्रसाद द्यावा आणि मगच जावं. वा हे अगदी झकास जमलं. आजचा एवढा कार्यक्रम आमच्या मनाप्रमाणे पार पडू दे. तुम्हाला पोचवण्याची जबाबदारी आमची, अगदी सागर संगीत. अच्छा म्हणजे हा होता तर तिथे. नाही साहेब मी काय नाही केलं. हवालदार हाच ना तो? नाही साहेब. आता बोलणार आहेस की नाही तू? हवालदार हात टाक त्याला. दोन दिवस हात राहिला म्हणजे वठणीवर येईल, बोलायला लागेल पोपटा सरकार. अरे डॉक्टर साहेब तुम्ही? इन्स्पेक्टर हाच तो गुंड मायकल. अरे मायकल काय तू? आणि हे चमचे नाही का तुझे? राम हात टाक त्याला. चल रे चल वट हे वट चल चल. भैया साहेब कुठे आहेत? एक चल आराम खोर. भैया साहेब कुठे माहित नाही काय? थँक यू डॉक्टर साहेब. कम ऑन इन्स्पेक्टर हरी अप, अहो आज नव्याचे पुनव आहे, आज ते नक्की अंजलीच्या खुनाचा प्रयत्न करणार इन्स्पेक्टर. ती संकटात आहे, कम ऑन फास्ट, वी हॅव टू मूव क्विकली. ओ येस, हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, अंजली ताईना काही होणार नाही. कम ऑन इन्स्पेक्टर प्लीज फास्ट. चला रे चला चला लवकर. कम ऑन कम ऑन फास्ट. चला बसा जीपमध्ये फास्ट. हरी अप. इजी डॉक्टर साहेब, रिलॅक्स, वी रीच इन टाइम. व्हॉट रिलॅक्स? खिलाडी काय झाले यावेळेस? काय चाललंय काय तुमचं इन्स्पेक्टर? येस येस. काय झालं? व्हॉट द हेल इज गोइंग ऑन? जस्ट अ मिनिट. व्हॉट जस्ट अ मिनिट सर? डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब. आमचे अण्णा आणि वहिनी सुद्धा याच परिसराच्या मोहात पडले बाईसाहेब. कायमचेच. म्हणजे इथंच जलसमाधी मिळाली ना बिचारांना? भैया साहेब कसा काय झाला होता ऍक्सिडेंट? हो अपघातच होता ना तो? हा अपघातच म्हणायचं त्याला. आणि तसाच अपघात तुम्हाला सुद्धा होणार आहे बाईसाहेब. म्हणजे? आणि तुमच्या डॉक्टर साहेबांना सुद्धा. अक्षयचा काय संबंध? अक्षयचा काय संबंध? अक्षय मुंबईला पोहोचलाच नाही. काय माझा अक्षय चांदा सांग
काय केलंस माझ्या अक्षयला? सॉरी, नाही तर मी तुला जिवंत सोडणार नाही. सासरी जायचंय. आपण जिंकलो अक्षय. वी हॅव डन इट अंजू, वी हॅव डन इट. मंजुळेचं बलिदान व्यर्थ नव्हतं. तिला आपण न्याय मिळवून दिलाय. अक्षय, यू कांट इमॅजिन इट. आज मी सगळ्या पाशातनं मुक्त झाली. आता मी फक्त अंजू आहे. माझी अंजू. तुझी अंजू. बाई माझ्या मनात थोर शिरला. बाई माझ्या मनात.